सद्गुरु बिल्डर्स एंड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर. आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्स ना पीओपी सिलिंग अगदी मोफत मिळवा. 2 BHK आणि 3 BHK लक्झरियस रो बंगले उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क सद्गुरुनगर, फुलेवाडी बालिंगा मेन रोड, फुलेवाडी कोल्हापूर, 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. एफआरपीप्रमाणे जो केंद्राचा आणि राज्य सरकारचा जी निकष आहे ते आपण लक्षात घेत आहे. त्याशिवाय कोजन आणि इथेनॉल याचं जे प्रॉफिट शेअरिंग आहे त्याचाही नियम पाळत आहे आणि गेल्या वर्षी सगळे हिशेब पूर्ण झालेले आहेत असं कारखानदारांचं म्हणणं आहे. आता राज्यात आणि देशात कुठेही हा कायदा नसताना फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवस ही संघटना आंदोलन करत आहे. विशेषतः यावर्षी ऊसाचं उत्पादन फार कमी आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे. 100 दिवसच हंगाम चालणार आहे आणि 9 महिने बसून कामगारांचा पगार द्यावा लागणार अशी भयानक परिस्थिती यावर्षी आहे. याउलट आपल्या सीमेचे कारखाने कर्नाटकमध्ये सगळे सुरू आहेत. आता आमच्या जवळ असलेला निप्पाणी जवळचा हर्षदार कारखाना यांनी 1,33,000 टन मेट्रिक टनाचं गाळप केलेलं आहे. दुसरं बेडकाळ कारखाना त्यांनी जवळजवळ 2,00,000 टनाचं गाळप केलेलं आहे. उगा रात्री यांनी सगळ्यांनी दंदी 2-2.5 लाख टन मेट्रिक केलेलं आहे. आज या सगळ्या कारखान्यांची तोडणी ही आमच्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सुरू आहे. यांनाची आढळणूक केली जात नाही, फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याची आढळणूक केली जाते. फार मोठा अन्याय आहे आणि म्हणून काही मागच्या वर्षीचा जो दरामध्ये फरक आहे तो संघटनेने दाखवण्याचा प्रयत्न केला. साखर व्यवस्थापनाने तो कसा चुकीच आहे किंवा कमी आहे आपला त्यांनी दाखवलेला तो दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही निर्णय दिला की यावर्षीच्या गाळप हंगामासाठी ज्या कारखान्याने 2950 किंवा 3,000 ही एफआरपी जाहीर केली असेल त्यांनी सरसकट 1,500 एफआरपी दिली पाहिजे. त्यानंतर जे त्यांनी आज 400 रुपयाची मागणी केलेली आहे त्यामध्ये फक्त साखर कारखाने काढणारे फक्त कारखाने अनेक आहेत, त्यांचं इथेनॉल नाही, त्यांचं कोजन नाही, त्यांना 400 रुपये देणं शक्यच नाही. आणि म्हणून सगळ्याच कारखान्यात म्हणणं आहे की आम्हाला कोणतीही रक्कम देणं आज आम्हाला काही शक्य नाही. आम्ही राज्य आणि केंद्राचे नियम पाळलेले आहेत, आम्ही बेकायदेशीर कोणतंही काम केलेलं नाही. आणि म्हणून कारखानावाईज जर त्यांनी दाखवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचा आम्ही निर्णय दिला. 5 प्रतिनिधी संघटनेचे, 5 प्रतिनिधी साखर व्यवस्थापनाचे, सदस्य सचिव प्रादेशिक सहसंचालक साखर राहतील आणि 21 तारखेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा. ज्या कारखान्यांना ज्यादा द्यावं लागतं असं ते दाखवून देतील, त्याला जिल्हा मध्यवर्ती बँक त्यासाठी कर्ज देईल. 21 तारखेला हा विषय संपू असं आम्ही त्याला सांगितलं. आता मी आता जे निर्णय दिले त्यामुळे बैठक निष्फळ ठरली काय फलदायी झाली हे तुम्ही ठरवायचं. त्यांचा निर्णय आहे जे कारखाने मंत्र्यांचे आम्हाला देता येत नाही ते दाखवून द्यावं. 5 सदस्यांची त्यांची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला. आम्ही 5 सरकारने कारखानदारांची घेतले, जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, प्रादेशिक सहसंचालक, सदस्य सचिव आणि जे निघेल आणि कानपूर IIT चा त्यातला अहवाल आहे म्हणजे एका कराला किती खर्च येतो तो सुद्धा ग्राह्य करायचा ठरलं, म्हणजे तो डोळ्यासमोर ठेवून काढायचा. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, परंतु कर्नाटकाचे कारखाने सुरू ठेवायचे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले कारखाने बंद ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल तोपर्यंत 21 तारखेपर्यंत माझं म्हणणं आहे की एका बाजूला जर कर्नाटकात रोज जात असेल तर काय प्रकार चालला याच्याबद्दल. आम्ही काय बेकशी कुठली गोष्ट कारखानदारांनी केलेली नाही, त्यांनी सगळे केंद्राचे राज्याचे सगळे नियम पाळलेले आहेत. त्यामुळे बेकशीर कृत्य काय केलं नसताना ही शिक्षा कारखानदारांना का हा सवाल आहे. आणि फक्त आमच्या जिल्ह्यात का, सर्व जिल्ह्याचे कारखाने चालू असताना
सगळीकडे नियम एकसारखे असताना फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे का व्हावं आई आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आता टोया राहायला तयार नाही, टोया गेल्या तर कारखान्याचं काय नुकसान होईल, किती नुकसान होईल, 100 दिवस ते आता कारखान्याचं हंगाम आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी कळकळून अनेक कारखान्याने सांगितलं, पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थित नाही. आता चालू राहण्याचा न राहण्याचा प्रश्न नाही. आता कारखाने अनेक ठिकाणी त्यांना आंदोलन करतायत. आता सवाल आहे की कर्नाटक कारखाने सुरू आहे, कारखाने आता त्यांनी काय निर्णय घेतलाय मला माहिती नाही. कारखाने कर्नाटकने चालू आहे, आपला ऊस रोज 1000 रुपये जातोय. पोलिसांनी यामध्ये मध्ये पडू नये असे देखील यामध्ये अडचण दिली, तर पोलीस आपले काम करतील ना. साहेब 21 तारखेनंतर आपले कारखाने सुरू होणार असं म्हणायचं का? मला काही कळणं झालंय, ज्यांना आता आम्ही कायदेशीर काय पैकी गोष्ट करत नसताना तर हे बंधन आमच्यावर का? आम्ही कुठलीच बेकायदेशीर गोष्ट करत नाही ना, तरी सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. निघत असेल तर 5 दिवस या. साहेब जिल्हा पातळीवरचे प्रयत्न संपल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा असं सुनील पाटील यांनी कळवा मागणी केली होती. आता स्थिती नेमकी काय आहे? आता 5 दिवसाच्या समितीला त्यांनी आज तरी होकार दिला होता, बाहेर काय सांगितलं मला माहिती नाही. आता 5 दिवसाचे आम्ही कारखानावाईज काय निघत असेल तर त्याला 5 दिवसांचं तात्काळ द्यायला तयार आहोत. जिल्हा मधुकिरांच्या चर्चेत आणि 2950 जो रेट आहे तो 31 करतील, 3000 जो आहे तो 31 करतील आणि चालू हंगामाचे FRP 31 च्या वर जाईल. थँक्यू.